टीका केली, फिरू शकणार नाही. मात्र त्याला देखील संभाजीराजांनी खडसावले नाही. मला वाटतं आता वैयक्तिक टीका टिप्पणीची पातळी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं लोक करताना दिसत आहेत. शाहू महाराजांच्या बद्दल अशी टीका टिप्पणी करणाऱ्यांना मला त्यांच्या बुद्धीची क्यू येते की ते अशा पद्धतीची टीका टिप्पणी करतात, आणि म्हणून त्यावर न जाता विचाराची लढाई आहे आणि विचारांना आम्ही लढणार आहोत की शाहू महाराजांनी समतेचा संदेश देशाला दिला. आज शाहू महाराज त्याच विचारानं पुढे जात असतील तर मला वाटते अशा वैयक्तिक टीका टिप्पणी करणाऱ्यांना मतदार योग्य ते उत्तर देत. नाही, युवराज संभाजीराजांचं मी मनापासून धन्यवाद पहिल्यांदा देतो की त्यांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि छोटी घर म्हणून छोटी त्यांची जबाबदारी, त्या जबाबदारीप्रमाणे त्यांनी निर्णय त्या ठिकाणी अत्यंत स्तुत्य अशा पद्धतीचा आहे. महाविकास आघाडी म्हणून मी सातत्यानं सांगत आलेलो आहे, काँग्रेसला ही सीट मिळाली. काँग्रेसला आल्यानंतर आम्ही आदरणीय शाहू महाराजांना, मी असेल, पी एन साहेब असतील, आम्ही जाऊन त्यांना विनंती करू की त्यांनी ही उमेदवारी त्या ठिकाणी स्वीकारा. आणि आमची तमाम कोल्हापूरकरांची इच्छा आहे, कोण का लढावं का लढू नये असं जरी कोण म्हणत असलं तरी शेवटी कोल्हापूरमधला पुरोगामी विचार हा दिल्लीत पाठवायचा असेल तर या पद्धतीची भूमिका येणाऱ्या भविष्यकाळात कोल्हापूरकर घेतील याची मला खात्री. मला वाटतंय आदराचं स्थान असेल तर महायुतीनं बिनविरोध करून द्यावी. एका बाजूला आदराचं स्थान म्हणायचं आणि ते जर लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहत असतील तर मग त्यांनी उभं नाहू राह असं म्हणण्याचं कारण काय. आणि मला मला वाटते हा विषयांतराचा भाग आहे, त्याच्यात फार पडण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. शेवटी महाविकास आघाडी म्हणून आम्ही ताकदीनेही निवडणूक लढवणार आहोत. नाही, मी म्हटलं ना की महाविकास आघाडीची बैठक आता काल झाली, परवा झाली, आज सकाळी झाली. आदरणीय पवार साहेब, उद्धवजी असतील, थोरात साहेब असतील, वंचितचे आंबेडकर साहेब, या सगळे बसून कुठं महायुतीचं तर कुठं झाले. म्हणजे आम्ही महाविकास आघाडीचं कधी होणार आपण विचारतोय, महायुतीचं तर कुठं झाले. म्हणजे अजून सीट किती मिळणार ह्याची चर्चा नाही, किमान आमच्या चार पक्षात, घटक पक्षात निदान एकमत आहे की लढाई करायची आहे. महायुतीचं पण किती गोंधळ चाललाय आपण बघतोय.